श्री गुरुभ्यो नमः हरिः ओम। योऽन्तः प्रविश्य ममवाच इमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। नारायणं गुणैस्सर्वैः उदीर्णं दोषवर्जितं ज्ञेयं गम्यं गुरुश्चापि नत्वा सूत्रार्थमुच्यते। अशेषवाग्जाड्यमलापहन्त्री नवं नवं स्पष्टसुवाक्प्रदायिनी ममेह जिह्वाग्रसुरङ्गनर्तके भवः प्रसन्नावदने च मे श्रीः। साधिताखिलसत्तत्वं बाधिताखिलदुर्मतं बोधिताखिलसन्मार्गं माधवाख्ययतिं भजे। वेदेशयोगिनं वन्दे यादवार्यगुरोर्गुरुं छान्दोग्यभाष्यसट्टीकाकर्तारमहवादरात्। पूज्याय राघवेन्द्राय सत्यधर्मरताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे। सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान्नोमिन्याय सुधारतान्। सत्यप्रमोदसञ्जातं विद्वत्कुमतबान्धवं हितोपदेशकर्तारं सत्यात्मानं यतिं भजे। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम्। परम पवित्र आशय पुण्यपर्व कालामध्ये कलियुगाचे कल्पवृक्ष कामधेनु असणाऱ्या सर्व भक्तांना जे काही त्यांची इच्छा आहे ते सर्व काही पूर्ण करणाऱ्या प्रातस्मरणीय असणाऱ्या मंत्रालय प्रभूंचे जे स्वामी आहेत त्या स्वामींच्या आराधनानिमित्त त्यांचे जे काही चरित्र आपणास समजण्याचा प्रयत्न करूया। आणि आपण या जन्मामध्ये आल्या असल्यामुळे या जन्माचा आपण सार्थक करून घेऊन या। सामान्य अशा रीतीने समजायचे म्हणजे मनुष्य जन्म यायचे म्हणजे फार दुर्लभ आहे। कारण तुम्हा सर्वांना माहीत आहे जे 84 लाख योनी आहेत त्या सर्व काही योनीमध्ये जन्म घेऊन त्या योनीमध्ये आपले जे काही कार्य आहेत ते संपल्यानंतर त्याला मनुष्य जन्म मिळतो। मनुष्य जन्म मिळणे हे फार दुर्लभ आहे। त्यामध्ये सुद्धा हे ब्राह्मण जन्म येणे, ब्राह्मणामध्येही जे मध्वाचे जे वंश आहे त्या वंशामध्येही जन्म घेणे फार दुर्लभ आहे। असे असणाऱ्या या जन्मामध्ये आपण जन्म घेऊन या जन्माचा आपण सार्थक करून घेणे हेच आपलं ध्येय असावे। प्रातस्मरणीय असणारे राघवेंद्र स्वामीजी त्यांचं जन्मस्थान भुवनगिरी असे जन्मस्थान आहे। तमिळनाडू प्रांतामध्ये ते एक गाव आहे। आणि त्यांचे एक वैशिष्ट्य काय म्हणजे जे आपण बालाजी म्हणतो ना तिरुपतीमध्ये त्या पुष्करणीमध्ये प्रतिनित्य स्नान करून त्या व्यंकटेशाची सेवा करून त्या तिम्मण्णा भट्ट असे जे दंपती आहेत तिम्मण्णा भट्ट आणि गोपिकांबा असे दोन दंपती आहेत त्या दंपतींनी प्रतिनित्य पुष्करणीमध्ये स्नान करून त्या श्रीनिवासांचे दर्शन करून त्यांना उत्तम अशी संतती व्हावे
अशा या निमित्ताने त्या ठिकाणी सेवा करून त्यांना उत्तम असे पुत्र जन्म झाले। त्यांचे नाव व्यंकटनाथ असे नाम ठेवलेले आहेत। तेच व्यंकटनाथ आजचे कथानायक प्रातस्मरणीय असणारे श्री मंत्रालय निवास असणारे राघवेंद्र स्वामीजी। आपण जे काही प्रतिनित्य कार्य करतो त्या कार्याला फळ आपण अपेक्षा करतो, कोणतेही कार्य असू दे। मनुष्याला जर भूक लागली तर जेवण करतो, जेवण केल्याने मनुष्याचे पोट भरते। तसेच जे कोणतेही कार्य केलं तरीही त्याच्या मागे एक उद्देश ठेवून प्रत्येक मनुष्य प्रत्येक कार्य करतो। अशा या स्थितीमध्ये कलियुगाचे कल्पवृक्ष असणाऱ्या राघवेंद्र स्वामीजींचे या आराधनानिमित्ताने त्यांचे जे स्तोत्र आहे त्या स्तोत्राचे आणि त्यांचे जे जीवनचरित्र आहेत त्याबद्दल आपण थोडे काही समजूया। सामान्य लोकांना प्रश्न येतो, राघवेंद्र स्वामींचे चरित्र त्यांनी जे लिहून ठेवलेले आहे ते सर्व काही तसेच असते, त्याच्यामध्ये काय बदल होत नाही, परंतु आपण तेच तेच परश्रवण केल्याने काय फळ मिळते हे आधी समजून घेऊयात। सुमद्विजयामध्ये सांगितल्याप्रमाणे मनोविशुद्धी चरितानुवाद हा असे म्हणल्याप्रकारे भक्तांचे जे भगवद्भक्त असतात त्यांचे चरित्र श्रवण करण्याने आपले मन शुद्ध होते, शुद्ध होऊन अंतःकरणही शुद्ध होऊन भगवंताच्या पादारविंदामध्ये उत्तम अशी भक्ती प्राप्त होते। अशा निमित्ताने आपणास प्रतिनित्य भगवंताचे स्मरण करणे शक्य नाही। ज्याप्रमाणे आपण भगवंताला प्रतिनित्य पूजा करतो, नैवेद्य समर्पण करतो व जप करतो, नामत्रय मंत्र जप करतो, हे सर्व काही आपण करतो, परंतु त्यामागे आपण जी काही भक्ती करतो ते मुख्य आहे। फक्त भगवंताचे नामस्मरण केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होत नाही, त्यामागे विशेष भक्तीही असावी। अशा या राघवेंद्र स्वामीजींचे जे काही चरित्र आपणास दिलेले आहेत त्यांच्या स्तोत्रामध्ये समजून दिलेले आहेत त्याबद्दल आपण समजून घेऊयात। मुख्य काय म्हणजे जे दंपती तिम्मण्णा भट्ट आणि गोपिकांबा जे राघवेंद्र स्वामीजींचे पूर्वाश्रमांचे आई वडील, अनेक कष्ट घेऊन त्यांनी आपणास हे एक उत्तम असे गुरुजी आपणांना दिलेले आहेत। त्यांच्या स्तोत्रामध्ये पुढे आपण समजूयात, गुरुजींची सेवा करणे, गुरुजींची जे काही आपण सेवा करतात त्या सेवेने गुरुजी संतुष्ट होऊन आपणास जे काही पाहिजे ते पूर्णपणे फळ देतात असे आपण समजलेलो आहोत। कारण आपणास जे काही मोक्षास जावेत म्हणजेही आपणांना गुरुजींचा अनुग्रह पाहिजे। गुरुजींचा अनुग्रह नसले की काहीही होणे शक्य नाही आपल्या जीवनामध्ये। असे असणाऱ्या या राघवेंद्र स्वामीजींच्या भगवंतामध्ये केलेली भक्ती ही अपार अशी भक्ती आहे। त्या भक्तीने त्यांनी भगवंताचे अपरोक्ष ज्ञान करून जे काही त्यांच्या सन्निधानामध्ये येऊन त्यांना प्रार्थना करतात, आपण मंत्रालय क्षेत्राला जातो, जाऊन तिथे प्रदक्षिणा वगैरे सेवा करतात, सेवा करून आपल्याला जे काही इच्छा आहे ते आपण त्या स्वामींना प्रार्थना करून तेथे मंत्राक्षता घेऊन आपण परत आपल्या गावी जातो। परंतु या स्वामीजींचे वैशिष्ट्य काय म्हणजे, तुम्ही काही त्यांना मागा नाही असे म्हणत नाहीत, म्हणून तर त्यांना कलियुगाचे कल्पवृक्ष कामधेनू असे नामकरण केलेले आहेत। तुम्ही काही मागितलं तरी त्यांनी सदा तुम्हाला देण्यास तयार आहेत। अशा राघवेंद्र स्वामीजींचे
एक विशिष्ट चरित्र काय म्हणजे त्याने आश्रम स्वीकार केल्यानंतर त्यांच्या शिष्यांना अध्ययन पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या गावी पाठवतात, परंतु एका शिष्यांची परिस्थिती फार गरीब होती। गरीब असणाऱ्या परिस्थितीमध्ये तो शिष्य गुरुजींना प्रार्थना करतो, गुरुजी माझ्या घरची परिस्थिती फार गंभीर आहे, घरामध्ये धान्य नाही, पैसे नाहीत, अशा या स्थितीमध्ये मी घरी जाऊन आमच्या घरांची परिस्थिती मी बघून फार व्याकुळ झालेला हो, मला काहीतरी आशीर्वाद करा असे स्वामीजींना प्रार्थना करतो शिष्य। प्रार्थना केल्यानंतर गुरुजी स्नानाला निघाले होते, स्नानाला निघाले असताना त्यांच्याजवळ काही नव्हते, जर घरी असेल तर काहीतरी आपण पैसे देऊन पाठवतो अथवा धान्य देऊन पाठवतो, परंतु गुरुजी स्नानाला निघाले होते। स्नानाला निघाले असताना त्यांच्याजवळ एका मंत्राक्षते होते, त्या मंत्राक्षता त्या शिष्याला देऊन स्वामीजी पाठवतात। जात असताना गावी जात असताना उशीर झालेला आहे, त्यामुळे एका ठिकाणी तो विश्रांती करून पुढे जावे असे विचार केल्यानंतर एक मोठा राजवाडा होता, त्या राजवाड्यामध्ये त्या राणी एक गर्भिणी होती। गर्भिणी असताना त्या गर्भिणी स्त्रीच्या जे पोटामध्ये बाळ आहे त्या बाळाचा संहार करावा असा उद्देश ठेवून एक पिशाची त्या ठिकाणी आलेला आहे। त्या पिशाच्याला त्या घरामध्ये त्या राजवाड्यामध्ये प्रवेश करावा असा विचार करून जात आहे, परंतु त्याला त्या घरामध्ये जाणं शक्य होत नाही। कारण काय म्हणजे जे स्वामीजींचा शिष्य मंत्राक्षते घेऊन आलेला आहे ते मंत्राक्षता जवळ ठेवून त्या राजवाड्याच्या बाहेरच्या बाजूला तो तिथे विश्रांती केलेला आहे। असे असताना त्या पिशाच्याला फार काही कष्ट केलं तरीही मध्ये जाणं शक्य होत नाही, अशा या संदर्भाने त्या विद्यार्थ्याच्या जवळ जे काही मुष्टी मंत्राक्षते आहेत त्या मंत्राक्षताच्या प्रभावाने त्याला मध्ये जाण्यास येत नाही। असे असल्यास तो विद्यार्थीही घाबरून त्या ते पिशाची मला काहीतरी करेल अशा उद्देशाने मंत्राक्षता त्या पिशाच्याच्या अंगावर टाकून दिलेले आहेत। त्या पिशाच्या अंगावर मंत्राक्षता घातल्यानंतर त्याच ठिकाणी तो पिशाची भस्म होऊन गेलेला आहे। बघा किती वैशिष्ट्य आहे फक्त त्या मंत्राक्षतामध्ये। जे काही गुरुजींचे स्वामीजींच्या हाताने जे काही मंत्राक्षता आपण स्वीकार करतो त्या मंत्राक्षताचे एवढा प्रभाव असतो। ते पिशाचं भस्म झाल्यानंतर घरातील राजवाड्यामधील सर्व काही सैन्याने आणि घरातील सर्व काही परिवार बाहेर येऊन पाहतात, तर हे घटना घडलेली आहे। असे हे सर्व काही पाहून त्या विद्यार्थ्याला विशेष सत्कार करून तेथून पाठवून देत आहेत आणि त्या गुरुजींच्या मंत्राक्षताच्या प्रभावाने सर्व काही संपन्न होऊन तो उत्तम असा श्रीमंत झालेला आहे। अशा या गुरुजींच्या मंत्राक्षतेची महिमा आहे आणि कलियुगाचे कल्पवृक्ष असणाऱ्या श्री राघवेंद्र स्वामीजींचे आराधनानिमित्त सर्व भगवद्भक्तांनी त्यांचे नामस्मरण करावे। नामस्मरण का करावे म्हणजे त्यांच्या स्तोत्रामध्ये आपण स्तोत्रपारायण करत असताना आपण ऐकतो केवळ ओम श्री राघवेंद्राय नमः असे नामस्मरण केलं तरीही जे काही मनुष्याला प्राप्त व्हावे असे इच्छा असते ते सर्व काही फक्त ओम श्री राघवेंद्राय नमः असे म्हणल्याने त्यांना प्राप्त होते। तेवढेच नव्हे तर तस्य कुष्ठादिरोगाणां निवृत्तीस्वरयात् भवेत्। ज्या मनुष्याला कुष्ठरोग आहे असे अनेक ज्या रोगाला आपण सुलभ अशा रीतीने परिहार करू शकणे नाही अशा संदर्भामध्ये त्या गुरुजींच्या स्तोत्राच्या पारायण करण्याने त्या सर्व काही
दोष परिहार होऊन ज्याला डोळे नाहीत त्यांना डोळे देतात, ज्याला हातपाय नाहीत अशा व्यक्तीला हातपाय देणाऱ्यांत्या त्या स्वामीजींच्या स्मरण करण्याने सर्व काही प्राप्त होते। तेवढेच नव्हे तर दोन्ही चरणारविंदाला भक्ती करून जो मनुष्य त्यांना शरणागत होतो त्या मनुष्याला जे काही इच्छा केलेली आहे आणि केवळ आपण या संसारामध्ये जे काही सुखासाठी अपेक्षा करतो तेवढेच नाही तर परलोकी गेल्यानंतरही जे काही आपण पाप केलेलं असतात त्या पापाचा सर्व काही परिहार करून उत्तम अशा भगवंताचे यथार्थ ज्ञान करून त्या मनुष्याला उत्तम असा मोक्ष देत आहेत ते स्वामी। फक्त आपण मनुष्य केवल क्षणिक सुख आपण इच्छा करतो परंतु प्रत्येक मनुष्य भगवंताला केवल हे क्षणिक सुखासाठी जे काही वस्तू आहेत ते आपण भगवंताला मागू नये, किंतु उत्तम अशा भगवंताचे यथार्थ ज्ञान होऊन त्या भगवंताच्या पादारविंदाला भक्ती येऊन आपण उत्तम जे काही ज्ञान आहे ते आपण प्रार्थना करावे आणि भगवंताच्या अनुग्रहास पात्र व्हावे म्हणून सांगून दोन गोष्टी त्या भगवंताच्या पादारविंदाला समर्पण करतो। मध्वांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तू।